बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी, मुंबई विमानतळाचं मुख्यालय हे मुंबईमध्येच राहणार आहे. अदानी उद्योग समूहानं या संदर्भात स्पष्टीकरण दिलंय. मुंबई विमानतळाचं मुख्यालय अहमदाबादेत नेल्याच्या वृत्ताचा अदानी समूहाकडनं इन्कार करण्यात आलेला आहे. तर मोठी बातमी आपण पाहताय, मुंबई विमानतळाचं मुख्यालय हे अहमदाबादेत नेण्यात येणार नाहीये यासंदर्भात अदानी उद्योग समूहानं स्पष्टीकरण दिलंय. मुंबई विमानतळाचं मुख्यालय अहमदाबादेत नेल्याच्या वृत्ताचा अदानी समूहाकडनं इन्कार करण्यात आलेला आहे. तर मुंबई विमानतळाचं मुख्यालय हे अहमदाबादेत नेल्याचं वृत्त हे आज दिवसभर पसरलेलं होतं. त्या वृत्ताचा आता अदानी उद्योग समूहाकडनं इन्कार करण्यात आलेला आहे. मुंबई विमानतळाचं मुख्यालय हे मुंबईमध्येच राहील. अदानी उद्योग समूहानं यासंदर्भात स्पष्टीकरण जारी केलंय. मुंबई विमानतळाचं मुख्यालय हे अहमदाबादेत नेल्याच्या वृत्ताचा अदानी समूहाकडनं इन्कार करण्यात आला आहे. अदानी समूहानं काय ट्विट केलेलं आहे ते आपण पाहूयात. इन लाइट ऑफ रूमर्स दैट मुंबई एयरपोर्ट मुंबई विमानतळाचं मुख्यालय अहमदाबादेत हलवण्याच्या बातमीच्या पार्श्वभूमीवर आम्ही हे ट्वीट स्पष्ट करू इच्छितो. असं काहीही घडणार नाहीये. मुंबई आणि नवी मुंबई विमानतळाचं मुख्यालय हे मुंबईमध्येच राहील. आम्ही मुंबईला गौरव संपन्न शहर बनवण्यासाठी बांधील आहोत आणि या शहरामध्ये अनेक रोजगार उत्पन्न करण्यासाठी कटिबद्ध देखील आहोत, असं ट्वीट अदानी समूहाच्या वतीनं करण्यात आलंय. तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी संजय पळणकर जोडले गेलेले आहेत. संजयजी, या बातमीच्या संदर्भात काय अधिक महत्वाची माहिती? एकंदरीत आता अदानी समूहानं ट्विट केल्यानंतर या बातमीला पूर्णविराम लागलेला आहे, कारण आपण बघितलं तर दिवसभर ज्या पद्धतीने चर्चा होती की मुंबईचं विमानतळ आहे ते अहमदाबादला शिफ्ट होणार आहे, त्या अनुषंगाने मनसेने आक्रमक भूमिका घेत मनसेचे नेते नंदगावकर यांनी सांगितलं होतं, जर अशा पद्धतीने आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर तुमचा गरबा होईल पण आम्ही झिंगाट करू, अशा पद्धतीचं ट्विट सुद्धा त्यांनी केलं होतं. आणि त्या अनुषंगाने अदानीकडून ते स्पष्टीकरण आल्यानंतर या बातमीला पूर्णविराम लागलेला आहे. परंतु अशा पद्धतीच्या बातम्या आपण अगोदर सुद्धा पाहिलेल्या आहेत, तर जेणेकरून मुंबई शेअर मार्केट असेल ते गुजरातमध्ये शिफ्ट करण्याच्या हालचाली झालेल्या आहेत, मुंबई फिल्म सिटी असेल ती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तेव्हा भेट दिली होती मुंबईमध्ये आणि ते स्थलांतर करण्याचे सुद्धा प्रयत्न झाले होते. त्या अनुषंगाने जर मुंबई विमानतळ जे आहे ते इतरत्र शिफ्ट झालं, अहमदाबादला शिफ्ट झालं, तर मराठी तरुण जे आहे ते बेरोजगार होतील, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात, त्यांचा नोकरी धंदा त्यांना व्यवसाय भेटणार नाही, आणि त्या अनुषंगाने आक्रमक भूमिका जी होती ती मनसेकडून घेण्यात आली होती. परंतु आता अदानी समूहाने स्वतःही ट्विट केल्यानंतर या गोष्टीला जो आहे पूर्णविराम लागलेला आहे. संजयजी, मुंबई विमानतळाचं मुख्यालय अहमदाबादेत जे नेण्यात येणार होतं या संदर्भातल्या बातम्या म्हणजे अफवा होत्या का? नक्कीच या संदर्भामध्ये बातम्या तर पसरल्या होत्या, परंतु सध्या तरी त्या अफवा दिसत होत्या, कारण ज्या पद्धतीने पूर्णतः स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि फक्त त्यांनी सांगितलेलं नाही असं नाही सांगितले, हे मुख्यालय आम्ही शिफ्ट करत नाही आहोत, तर मुंबईसाठी जे मराठी बांधव आहेत, मराठी तरुण आहेत, त्यांना रोजगार देण्यासाठी अदानी समूह कटिबद्ध आहे, आणि नक्कीच म्हणूनच आपण सांगू शकतो ही बातमी अफवा समजू शकतो. ठीक आहे संजय जी, अतिशय महत्वाची माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे, तूर्तास धन्यवाद. मुंबई विमानतळाचं मुख्यालय मुंबईमध्येच राहणार आहे. अदानी उद्योग समूहाने या संदर्भात स्पष्टीकरण दिलंय. या संदर्भात आपण प्रतिक्रिया घेऊयात. आपल्यासोबत मनसेचे नेते नितीन सरदेसाई जोडले गेलेले आहेत. नितीनजी, काय सांगाल तुम्ही? अदानी समूहाला इशारा दिलेला होता, मात्र आता अदानी समूहाकडनं स्पष्टीकरण देण्यात आलंय की मुंबई विमानतळाचं मुख्यालय मुंबईमध्येच राहणार आहे. आम्ही सकाळी इशारा दिल्यानंतर, गेले 2 दिवसापूर्वी सुद्धा मी प्रयत्न केला होता त्यांच्याशी संपर्क साधण्याचा, आणि त्याच्यानंतर आज सकाळी तो इशारा द्यावा लागला. त्याच्यानंतर आज त्यांनी आता संध्याकाळी सांगितलंय की मुंबई विमानतळाचं मुख्यालय जे ते अदानी समूहाचं ते हलवलं जाणार नाही, ही चांगली गोष्ट आहे. परंतु त्याचबरोबर एक अजून महत्वाची गोष्ट आहे की मुंबई विमानतळ असो किंवा नवी मुंबई विमानतळ, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती नोकरभरती ही नजीकच्या भविष्य काळामध्ये होणार आहे. तर या दोन्ही ठिकाणी मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या स्थानिक भूमिपुत्रांनाच रोजगाराच्या संधी प्राधान्याने उपलब्ध झाल्या पाहिजेत ही आमची मागणी आहे. याच्यासाठी सुद्धा आम्ही कायमस्वरूपी आग्रही राहू. धन्यवाद नितीनजी, अतिशय महत्वाची माहिती तुम्ही आणि प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे, तुर्तास धन्यवाद.